मॅग्नेट आहेत नाही कशावरनं ओळखता तुम्ही? हा चिकटवून बघायचं कशाला तरी, बरोबर? कशाला चिकटवून बघायचं? हा दुसऱ्या मॅग्नेटना, नाही तर लोखंडाला. बर, आता मी सांगितलं किती सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण होते, विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण होते. आता बघा, माझ्याकडे हा एक स्टँड आहे, हा नॉन मॅग्नेटिक आहे, त्याचा चिकटत नाही. आता याच्यात मी हा असा ठेवला, दुसरा चुंबक असा ठेवला, आता काय झालं? अट्रॅक्शन. आता मी याला काढला, आता काय झालं? रिपल्शन. म्हणजे आता हे कोणते पोल आहेत? सेम आहेत की अपोजिट आहेत? अपोजिट पोल्स. हा म्हणजे काय आहे ते? सेम पोल आहे. आता मी याला काढलं, उलट केलं, आता काय होणार? अट्रॅक्शन. आता काय झालं? आता मी काढलं त्याला, उलट केलं, आता काय होणार? हा कुठलीही गोष्ट दोनदा उलटी केली, तुम्ही काळजी बरोबर. मी असं पकडतो, वरती जातो आणि त्याला उलट करतो, पण हात पण उलटा करतो त्याचबरोबर, त्यामुळे त्याच्या मूळ स्थितीत येते ती, बरोबर? आता काय होतंय? अट्रॅक्शन. आता बघा, आता काय होतंय? काय होतंय? आता मी याला काढतो, याला मी उलटा केला, आता काय होणार? अरे काय झालं? आता मी याला काढला, उलटा केला, काय झालं? अरे सीइंग इज नॉट बिलिव्हिंग. हा दिसतं तसं नसतं, आकार नाही चुंबक आहे म्हणून तो चुंबक नाहीये. हा पण कोणे एकेकाळी तो चुंबक होता. आणि इंग्रजीमध्ये दोन हीट आहे बघा, HIT आणि HEAT. त्या दोन्हीपैकी एकाची जरी क्रिया याच्यावर केली ना, तो हा विसराळू आहे, लगेच तो चुंबकत्व विसरून जातो. म्हणजे एका विशिष्ट तापमानापर्यंत याला जर तुम्ही गरम केलं तर तो त्याचे चुंबकीय गुणधर्म विसरतो, बरोबर? त्या तापमानाला म्हणतात क्युरी टेम्परेचर. काय म्हणतात? क्युरी टेम्परेचर. क्युरी टेम्परेचर पर्यंत जर तुम्ही त्याला तापवलं तर तो चुंबकीय गुणधर्म विसरून जाणार. तसंच त्याला जर तुम्ही हातोड्याने वितडवणे असं मार केला तरी पण तो चुंबकीय गुणधर्म विसरून जाणार, म्हणजे हा चुंबक नाही. आता विशेषतः माझा एक जे मोठे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी एक प्रयोग हे आहे. आता सांगा, इथे हा स्टँड आहे, या स्टँडचं वजन किती आहे? एक जण कुणीतरी पुढे आणि मोजा, ये आणि सांग किती आहे वजन. अप्रॉक्सिमेटली यू डोंट व्हेरी ऍक्युरेट, 15 grams. ओके, नाऊ आय एम पुटिंग दिस वन मोर मॅग्नेट हिअर. हाऊ मच इज इट? 150. ओके, नाऊ आय एम पुटिंग दिस मॅग्नेट. हाऊ मच इज इट? 215. नाऊ यू टेल मी, इफ आय इन्वर्ट दिस मॅग्नेट अँड इफ आय पुट इट लाईक दिस, हाऊ मच शुड बी द वेट? सांगा तुम्हाला आता प्रत्येकाने आपला ओपिनियन पोल सांगा लवकर, आपल्याला वेळ कमी आहे. हा माझ्या निम्मे पण प्रयोग दाखवून झाले नाही, माझ्या निम्मे पण नाही. हा वजन जास्त होणार, बर. गांधर्वाचं मत आहे की वजन जास्त होणार, अजून कोणाचं काय? पटपट सांगा, आपल्याला खूप प्रयोग बघायचे आहेत अजून. हा पण मला सांगितलेलं आहे की 5 वाजता संपवायचं, नाही तर तुम्हाला बाहेर काढू लवकर. हा तेवढंच राहणार, बरं, तेवढंच राहणार. यापेक्षा वेगळं उत्तर कुणाला वाटतंय? तुला वाटतं वाढणार, तुम्हाला वाटतं तेवढंच राहणार, कमी होईल असं कुणाला वाटतंय का? नाही. बर, आपण वेळ नाही घालवता. आता बघा, बघा किती उत्तर होतं दोघांचं, ज्यावेळेस ते फ्लोटिंग होतं त्यावेळेस किती वजन होतं? 250. आता मी याच्यावर असं ठेवलं, किती होईल? सेम. आपल्याला काय होतं? आता बघा, हा चुंबक आहे, हा मी इथे ठेवला म्हणजे तो गुरुत्वाकर्षणाने ओढला गेला. आता इथे मी हा चुंबक जर मी इथे सोडला तर काय होणार आहे? तो खाली जाणार आहे.
खाली पडेल ना. पण इथे परत काय होत आहे ते मगाच सांगितलं ते टग ऑफ वॉर काय ते रस्सी खेच होते इथे. चुंबकीय बल त्याला वरती ढकलत आहे, गुरुत्वीय बल त्याला खाली ओढत आहे, त्यामुळे तो या स्थितीमध्ये त्याच्यावर तो परिणामी बल शून्य आहे, त्यामुळे तो त्या स्थितीत आहे. परंतु त्याचं वजन आपल्याला जरी दिसताना तो हवेत तरंगत असला तरी पण त्याचा तो काम करतोय आणि त्याचं वजन आपल्याला म्हणजे तराजू काट्यावर दिसणार आहे. आता मला सांगा आपण